तिने अजून विनय धुणं काढलं बाय, सर्व ही झाले काही कमाल आहे का? अवघड आहे काय? काय कमाल आहे खुश काय करते बाय घरात बी? येळ गेला तरी बी अजून बी न तिला कळाना वय काय करते ग ही घरात? काजल तुला कपडे काढायचे कळत नाहीत वय? हा कपडे काढते सर, कपडे ऊन आणि कसे झाले काढते की काढायच होते आता? कवा काढायचे तर का म्हणजे आता निघालेच होते काढायला, तोपर्यंत लगेच झालं तिथं बसली नवऱ्यापाशी। तुम्हाला माहिती आहे तासभर झालं का मग काय? तर मग नवऱ्यापाशी नाही बसणार तिकडे खुरपिता खुरपिता मी आले दोडा म्हणलं आता काढीन मग काढीन तरी तुला कळा ना कपडे काढायचे। आले काय झालं? आल्या म्हणजे अगा तिथं जर का फेकवाला चिटकून बसली आणि बसती तुम्हाला तर तुमच्या डोळ्यातच खुरपत मी माझ्या नवऱ्यापाशी बसले की त्या नका पण नाही नाही तिथं मग कपडे काढायचे पर चिरकुटा झालेच ना त्याचे हात लावायचे बाई तुम्हाला सांगतात म्हणे मी माझ्या नवऱ्याला चिटकते आणि तर माणसं पार खुर्च्यांना चिटकून बसायला लागले ते नाही दिसत। कुणाला बडबड करत चालले? मी माझ्या मनाला बोलते मनाला मी बोलू नाही काय माणसाने हो तेवढं सांगा मला तुम्ही काय झालं तुम्हाला एवढं बोलायला लगेच म्हणजे मी माझ्या मनाला पण नाही बोलायचं का? अगं तू केव्हा शेतात पण करते येण्यासारखी? हा काय केलं तर केली मी माझी मी करीन माझं तोंड आहे डॉक्टर पडली काय का भेजा गुडघ्यामध्ये तुझा? हा गुडघ्यात माझा तरी गुडघ्यात आहे तुम्हाला तर नाहीच सांगायला लागले मला लय एवढं मला नाहीच आहे ग तुमची इथं बसलेली आहे तेच म्हणलं आता कशा बरोबर मुद्द्यावर आले मला तेच म्हणायचं स्वतःने उकरून काढलं करून त्यांनी ना माझ्या बाबाने हुंडा दिला नव्हता म्हणून मला नवऱ्याने काढून दिलं। मला काय करायचंय मग करून द्या त्यांनी हुंडा दिला नव्हता काय ते असलं तुमच्या वागण्याने आले ते सांगा माझ्या बापाला सांगते अख्खी जमीन नावावर करून चाललेला मी अगं बाय 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 असं कसं नावावर करते तुमच्या मी बरी करू देईन म्हणजे माझ्या नावावर करून देईन बापाची काय म्हणून स्वतःच तू स्वतः इथं येऊन बसल्या माझं बी नांद मोडता का काय होय इथं आले बापाच्या दारात मला भेटी हो माझ्या बापाच्या दारात पहिले माझ्या आई बापाचं घर आहे मग तू आता तुमच्या आई बापालाच बोला मला बोलायचं काही संबंध येत नाही तुमचं नाव घेतलं काय? नाव घेतलं काय तुमचं? तुमचं नाव घेऊन बोलले माझं मी बोलन माझं घर आहे हे घर माझं मी मग हा मग असं मग मला नाही बोलायचं मी येऊन काय तुमची काळ नव्हती केली तुम्हाला नव्हते बोलले मी अगं तू घरी काय बडबड करतोस माझ्या आईला केली ना केली आईला केली आई सासू आहे माझी काय घराच्या बाहेरची का कोण दुसरी माझी आई ती पहिले तिकडे आईला सांगायचं मग माझ्यापाशी ना बग 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 करायची हा गेलं वारे मला काय तुम्हाला काय पडलंय पण म्हणते मी तुमच्यामुळेच भांडण होते आमच्या घरात तुमच्यामुळेच कळलं काय येऊन बसले इथं माझ्या दारामध्ये हे एवढे रोज अहो दिवसामध्ये दोन दोन साड्या कोण घालतं का तुमच्या दोन साड्या मला रोज धुवायला असतात तुमच्या हातात माझ्या आईने मी धुवून घेत जाईल हो मग धुवायच्या ना आतापर्यंत करायला असं म्हणजे हात नाही लावला म्हणजे कसं काय ना इथं अहो टाकता ना तिथं माझ्या समोर आणून आणि म्हणा की तसे उठून गेले धुवायचेच नाही ना एवढं ताणाची गरजच नाही तुला हो धुवायचंच नाही आतापर्यंत एका लावला का हात धुण्याला आणि म्हणा की तू कपडे नाही धुवायचे पडू द्यायचे होते मग तसेच दिवसभर त्याला किडे लागू द्यायला तुला कुणी हात लावायला लावला नाही बडबड करत माझ्या पाशी आणून काय टाकायचे मग घरामध्ये हा नाही जात मी घरात कोण आलं तुम्ही मला सांगणार आहे खाली माझ्या बापात जायचंय हा मग तसं सांगायचं अजिबात माझ्या मध्ये मध्ये केलेलं मला कोणी आवडत नाही सांगायला लागले माझ्या समोर म्हणजे तुमच्या समोर थोडी येऊन बोलले होते मी तुम्हाला बोलले होते का मी माझं घर आहे मी कुठं पण बोलन तुम्हाला विचारून येऊन पडल्या माझ्या नवऱ्याने काही नाही केलं कशाला द्यायचा कशाला द्यायचा मग त्याला नव्हतं सांभाळायचं निघून त्याला घेऊन जा बाहेर निघून असं कशी जाईन रिकामे काय हिस्सा घेऊन जाईन हिस्सा अशी राहणार आपण ठेवला हिस्सा द्यायला कस काय नाही ठेवला बघ त्याला मी पण बघ हा आले मोठ्या शहाण्या मला शिकवणाऱ्या स्वतः पहिला इथं जा निघून स्वतःच्या घरी जायचं का नाही हा जायचं का मी आता तुम्हाला पाठवलं बघते मी बी पाठवल्याशिवाय राहत नाही मी जातच नसते कस काय तुझ्या आई बाबाची काढून दिलं नाही मी तशी जातच नसते भावाचं नांद मोडा आल्या काय काय करायचं काय करायचं म्हणजे नाही ना म्हणलं काय बाबाचं नांद मोड
करायचं काय, स्वतःच तू स्वतःच बसल्यामुळे हा माझा नवरा मी घेऊन जायला रिकामी आहे, इथं त्याच्या उरावर बसून खाईन, उरावर बसून खाशील, खा आई बाबाच्याच खा, आई बाबाच्याच खा, आमच्या नका खाऊ, आमच्या नका उराव बसू, आमचं उरबीर मोडसा, एवढं नाजूक द्यायची बाया चालली तू, हायच तुमच्या म्हणे ना अशी, तुझ्या बापाची आई बाबाच्या खायला भेटत नव्हतं म्हणून अशी तुझी, आम्ही आमच्या आई बाबाच खाल्लं, आले मोठ्या सांगणाऱ्या म्हण की आई बाबाचं खाल्लं, अगं खाल्लं असतं की म्हणून अंगावर तरी मास चढलं असतं तुझ्या, हो नाही चढू त्या आमच्या, तुमच्या आहे ना त्याच आम्हाला बाद झालं, आमचं खानदानी चांगलं आहे, होय खानदानी खानदानी तुम्ही खानदानीच खावड म्हणून तसली तब्येत वाचा 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 वाचा, आई बाबाचं ओढून नाही खाल्लं आम्ही माहितीये, तू जायला सांगू खाऊ, तुम्ही कशाला माझ्या डोक्याला लागल्या मग, सुरुवात तू केली घरामधून आली तशी थोबड वाकडा करून, माझं काय करेन ना तुम्हाला, माझ्या अंगावर वस्कण्याची काय गरज होती, वस्कण कोण आलं मी आवाज काय भुकत होती, तुम्ही असं बोल जाऊ नका बरं का तुम्हाला सांगायला लागले, तुला बोलत आले होते स्वतः नाही काय भुकत मग, हा मला सांगायला लागले काय झालं म्हणजे तू बी समजून घ्यायचं, तू बी समजून घ्यायचं दडा काय तुम्हाला कळत आहे, अगं मग तो बी तसं नाही बोलाय पाहिजे, नाही घर सोडून जा, तिला म्हणले मग आम्ही तुला लावलं मोकळत का, नाही आम्ही तुम्हाला तुला लावितो का सांग ना तू, तुम्हाला नाही नाही पण ती जरी म्हणली ती काय का म्हणे ना, पण मी लावीन का तुला, मला वाटतंय माझ्या लेकाच्या संसारात आपल्याला कशी ती, तिच्या नादी काय गरज होती लागायची, तू कशाला बोलत असते आधी, किती बरं तुला सांगितलं मी बोलत जाऊ नको, तिकडून ती बडबड करत आली, मी तिला म्हटलं काय बडबड करते काय झालं, एखादा येण्याच्या नसतं नादीला नाही काय, मग आता थांब तिला कळत नाही तिला कळाना तुला कळाना मग कस काय करायचं, नाही तुमचं मग काय करायचं तुझ्या मनाने, तुझ्या मनाने का येडे ना मीपासून सांगायचं तुमच्या पैशी ठेवलेली मला कशाची लाज, लाज असेल सासूच्या अंगाराचं काम नसतं फेकलं तू, सासू मला येडी म्हणते ते जमता का, आले मला सांगाय काय करते, पदरात पडलं दोडान हसून केलं गोड, आता काय करायचं म्हणून आता काय करायचं मग त्याला, हा नको नको केलं बाया वायता घालाय गाय मला